मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस आणि बी डी एस या कॉलेजबद्दल माहिती घेतली महाराष्ट्रामधल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज कोडसह महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे कॉलेज किती गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड आणि प्रायव्हेट तर याबद्दल कोर्डसह सविस्तर माहिती घेऊया बघा पहिलं कॉलेज आहे आर ए पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचं एक ती शून्य एक असा कोड आहे आणि कोड टाकत असताना ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स फील करणार तर त्यावेळेस कन्फ्युजन व्हायला नको तर त्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर बघा आता मायनॉरिटीचं कॉलेज आहे मित्रांनो के जी मित्तल तर हे मुंबईचं कॉलेज आहे की ज्यामध्ये आपल्याला कोड दिसतो आहे एक ते शून्य दोन तीन नंबरचं जे कॉलेज आहे तर ते सायन मुंबईचं कॉलेज आहे आणि एकतीस शून्य तीन कोड आहे आणि कोड हा जो आहे तर हा कंटिन्यू येत नाही आहे बघा हे सिरियली नाही आहे आता हे एकतीस शून्य तीन आहे तर हे आलं एकतीस शून्य सहा तर त्याच्यामुळं एकतीस शून्य चार हा जो कोड आहे तर या ठिकाणी तो आलेला नाही आहे मग एकतीस शून्य चार हा कोड कोणत्या कॉलेजचा असायला पाहिजे तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघावा लागेल चॉईस फील करत असताना आपण जर का डायरेक्ट डायरेक्ट कोड जर फील करत गेलो आणि आपला स्कोर जर चांगला असेल तर त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ तुमचा उडू शकतो आणि जे कॉलेज तुम्हाला मिळायचं तर त्याऐवजी तुम्हाला असं कॉलेज मिळेल की जे प्रायव्हेट कॉलेजसुद्धा असू शकतं ॲव्हरेज कॉलेज कॉलेज असू शकतं बघा एकतीस शून्य सहा हा जो कोड आहे तर तो बी एस ए सी सावंतवाडीचा सा कोडे मित्रांनो आणि हे सगळे बी एम एस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ए कॉलेज सध्या सुरू आहे आपले आता अष्टांग ए सी पुणे एकतीस शून्य सात कोडे त्यानंतर आठ हा कोडे हा सुद्धा आला पुण्याचं कॉलेज कॉलेज आहे तिळकचं आता यानंतर यस सी एम आणि हे जे आहे तर हे साताऱ्याचं कॉलेज आहे बट कोडचा जर का समजा तुम्ही कोडवर फोकस केला तर बघा आता हे एक शून्य आठ ते डायरेक्ट आलं एकतीस शून्य सोळा म्हणजे मध्ये जे काय कोड आहेत तर ते या ठिकाणी आलेले नाही आहेत आता हा सिरियली आला सांगलीचं कॉलेज परत एकतीस सतरावालं आणि सांगलीचं कॉलेज आहे आणि हे सुद्धा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट म एडमध्ये येतं आता हे मायनॉरिटीज कॉलेज आहे सोलापूरचं एकतीस एकोणावीस एक एक हा त्याचा कोड आहे मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक तुमच्याकडे जर का अल्पसंख्याकचं सर्टिफिकेट सा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जातं मायनॉरिटी कॉलेजमध्ये आता हे जी एस गुन्हे अहमदनगरचं कॉलेज एकतीस वीस असा कोड आहे याचा Yeah. Wow. त्यानंतर एकतीस पंचवीस म्हणजे परत कोड जो हो आहे तर तो मध्ये एकवीस नाही आला बावीस नाही आला डायरेक्ट पंचवीस आला तर हे नाशिकचं कॉलेज आहे पंचवटीचं आणि कॉलेज नंबर अकरा आता बारा नंबरचं एकतीस एकोणतीस कॉलेज तर हे आहे टी आर ए आणि हे जे कॉलेज आहे तर हे शिरपूर धुळेचं कॉलेज आहे यानंतर गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं एकतीस ब्याऐंशी कोड तर डिफरन्स बघू शकता तुम्ही की एकतीस एकोणतीस आलं आणि डायरेक्ट एकतीस ब्याऐंशी आलं म्हणजे मध्ये नेमके कॉलेज कोणते आलेत तर हे सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे आता बत्तीस बत्तीस यामध्ये सुद्धा खूप डिफरन्स आला आणि गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज हे नागपूरचं चौदा नंबरचं नंतर एस एम सॅम नागपूरचं बत्तीस ते एकतीस कोड बत्तीस पस्तीस जे आहेत तर ते गुरुदेव मोरजी अमरावतीचं गव्हर्नमेंट एडेड एडेडमध्ये कॉलेज येतं हे आता सतरा नंबरचं बत्तीस छत्तीस हे अमरावतीचं फी एम यानंतर आर टी एम अकोल्याचं कॉलेज राधाकृष्ण तोषणीवाल त्यानंतर डी एम एम ए एम यवतमाळचं कॉलेज बत्तीस एकोणचाळीस कोड तेहतीस त्रेचाळीस कोड की जे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेडचं आहे वीस नंबरचं कॉलेज आणि यानंतर सगळ्यात शेवटी गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेडमध्ये जे एकवीस नंबरचं कॉलेज या ठिकाणी आलेलं आहे तर ते तेहतीस चौवेचाळीस कोडवालं आणि ते उस्मानाबादचं गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि ही प्रेफरन्स लिस्ट नाही आहे तर त्यामुळे मी जरी समजा याला एकवीस वगैरे असं दाखवून आलो तर यामध्ये प्रेफरन्स लिस्टमध्ये चेंज होणार आहे तर त्यासाठी की तुम्हाला ग्रुपला जॉईन आहे ग्रुपची लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केलेली आहे कृपया व्हॉट्सअपला मेसेज करू नका की सर जॉईन करा जॉईन करा जॉईन तुम्ही स्वतःहून होऊन जा कारण काय तर प्रत्येकाला जॉईन करणं शक्य नाही आहे तर त्यामुळं तुम्ही स्वतःहून एकदा जर जॉईन झालात तर ते खूप चांगलं होईल आता पुढचं जे कॉलेज आहे मित्रांनो होतं ते प्रायव्हेट कॉलेज आहे आणि जे प्रायव्हेट कॉलेज आहे तर ते एकतीस शून्य चार कोडवालं आहे म्हणजे बघा अगोदर एकतीस शून्य तीन कोड आला होता तुम्हाला आठवत असेल की जो नेमका आपण तीन चार मिनटं पूर्वी घेतला तर त्यानंतर एकतीस शून्य चार हा जो कोड आहे तर हा इकडं आला तर हे जे कॉलेज आहे तर हे प्रायव्हेट कॉलेज आहे वाय एम टी नवी मुंबईचं तर त्यामुळे जर समजा तुमचा स्कोर चांगला असेल आणि तुम्ही जर का डायरेक्ट जर का कॉलेज भरत घेतले तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा जाण्याची वेळ येऊ शकते नाला सोपाराचं कॉलेज आहे की जे एएमसी नाला सोपारा दिलेलं दिसतं आपल्याला यानंतर बी एस डी एम वा गुली पुण्याचं कॉलेज आहे आणि कोडचा विचार करत जा त्यामुळं त्या मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय की एक नोटबुक करा आणि कोड लिहत चला यानंतर आपण बी पी टी बी एच एम एस बी एस सी नर्सिंगचे व्हिडिओसुद्धा असेच बनवणारे आजचा व्हिडिओ हा फक्त तर बी एम एससाठी आपण बनवतो आहे यानंतर पुण्याचं कॉलेज आहे यानंतर एकतीस अकरा जे हडपसर पुण्याचं कॉलेज आहे यानंतर एकतीस बारा एच पी एम जे आपलं वाडेगाव कोल्हापूरचं कॉलेज यानंतर जे जे मगधूम कॉलेजचा कोड आहे एकतीस तेरा जयसिंगपूर नंतर वाय ए एम कोल्हापूरचं कोडिली कोल्हापूरचं एकतीस चौदा कोड यानंतर एकतीस पंधरा परत कोल्हापूरचं कॉलेज आहे गड इंग्लंजचं एकतीस पंधरा कोडवालं आता एकतीस अठरा हे आहे आष्टा सांगलीचं सा कॉलेज यानंतर एकतीस एकवीस यामध्ये डबल एस टी ए ए सी संगमनेरचं कॉलेज आहे यानंतर आहे अहमदनगरचं राहुरीचं कॉलेज एकतीस बावीस कोड एकतीस तेवीस कोड की जे पी एम टी आणि हे जे आहे हे अहमदनगरचं कॉलेज आहे एकतीस चोवीस हे आहे सॅम संगमनेरचं कॉलेज आणि आता बघा एक नागपूरचंसुद्धा असंच होतं एस एम आणि हे जे आहे तर हे संगमनेरचं आता हे एस एस ए सी नाशिकचं कॉलेज एकतीस सव्वीस कोड यानंतर एकतीस अठ्ठावीस की जे धुळ्याचं कॉलेज आहे देवपूरचं यानंतर चाळीसगावचं कॉलेज एकतीस तीस एकतीस एक एकतीस जे आहे तर ते साखेगावचं कॉलेज आहे येस सी एम ओके आश्विन हे जे कॉलेज आहे तर हे आपल्याला संगमनेरचं आहे एकतीस सत्तेचाळीस कोडवालं एकतीस अठ्ठावन्न जे कॉलेज आहे तर ते इस्लामपूर सांगलीचं कॉलेज आहे यानंतर यमईएस आयुर्वेदिक खेड रत्नागिरीचं कॉलेज एकतीस साठ कोड एकतीस एकसष्ट जे आहे तर ते एस एम बी टी नाशिकचं कॉलेज आहे अगोदरसुद्धा आपण पंचवटी नाशिकचं कॉलेज पाहिलं की जे गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेडमध्ये होतं एकतीस बासष्ट हे जे कॉलेज आहे तर हे येवला नाशिकचं कॉलेज आहे यानंतर एकतीस बहात्तर आता हे साई तर हे आहे वैरागचं सोलापूरचं कॉलेज बार्शीचं आता यानंतर अहमदनगरचं शहात्तर कोडवालं आपण सव्वीसपर्यंत पोहोचलो आहे आता जर एक विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये जे काय समजा कॉलेज असतील गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड आणि प्रायव्हेट कॉलेज बी एम एससाठी तर ते नेमके किती असतील तर याचा जर विचार केला आपण तर आता सध्या आपण सिरियल नंबर जो आहे तर तो तीसवर पोहोचलो आहे एकतीसवर पोहोचलो आहे की जे आयडियल पालघर जे आहे तर ते पालघरचं कॉलेज आहे आयडियल आयुर्वेदिक कॉलेज यानंतर अशोकराव माने हे जे आहे तर हे कोल्हापूरचं आहे ते तीस नंबरचं कॉलेज फक्त कोडवर तुम्ही फोकस करा कारण हे कोड तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे हे जर कोड तुम्ही जर व्यवस्थित नोट डाऊन करून घेतले तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये होणार आहे पेड काउन्सलिंग करण्याचं कामसुद्धा तुम्हाला पडणार नाही आहे तुम्ही जर जिजव अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन असाल तर तुम्हाला पेड सुद्धा काम नाही तर त्यामुळं नक्की ग्रुपला जॉईन व्हा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे लिंकवर क्लिक करा तसा मेसेज सेंड करू नका ग्रुपला जॉईन करा कारण नाही करणं होत ग्रुपला जॉईन माझ्याकडनं तर त्यामुळं तो जो व्हॉट्सअप आहे तर तो व्हॉट्सअप त्या मुलाकडं असतो तर तो सुद्धा तुम्हाला जॉईन करून घेऊ शकत नाही आणि बघा आता समजा आपले पेड कॉन्सलिंगचे रजिस्ट्रेशन जरी फुल झालेले असतील तरीसुद्धा मी तुम्हाला काय सांगतो आहे की तुम्ही फक्त चॉ चॅनलसोबत कनेक्टेड राहा तुम्हाला पेड कॉन्सलिंगचं काम पडू देणार नाही आता हे साई औरंगाबादचं सा कॉलेज जे आहे हे अठ्ठावन्न नंबरला आलेलं आहे आता यानंतर जे काय समजा आपले अपडेटेड व्हिडिओ होतील येतील पुढचे तर ते आपण बघूया काय होतं त्यामध्ये तर आणि बी एस सी नर्सिंगचा बनवूया बी एच एम एसचा बनवूया आणि नवीन एक अपडेटेड पुन्हा माहिती घेऊन तुमच्या सोब सोबत मी आहेच आज आपण थांबूया ओके बाय